नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते। चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी। चिमुरड्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या महिलेस अटक। जिल्हा महिला व बाल संरक्षण कक्षासह कल्याण क्राइम ब्रांचची कारवाई। मानसी जाधव ही महिला काही महिने डोंबिवलीतील जननी आशीष बाल सभागृहात आईचे काम करीत होती। या काळात तिने दत्तक घेण्यासाठी येणाऱ्या पालकांचे संपर्क क्रमांक मिळवत या केंद्रातील नोकरी सोडली। या दरम्यान तिला दत्तक प्रक्रिया किचकट असल्याची आणि पालकांना मुले दत्तक मिळवण्यास काही वर्ष प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती मिळाली। यामुळे तिने गरजू पालकांना हेरून त्यांना किचकट दत्तक प्रक्रियेविना मुले मिळवून देण्याचा गोरख धंदा सुरू केला। उल्हासनगर मधील एका गरीब दाम्पत्याला पैशाचे अमित त्यांना त्यांच्या मुलापैकी एका मुलाची विक्री करण्यास तयार केले। यानंतर जननी आशीष नोंदणी केलेल्या एका व्यक्तीला फोन करत आपल्याकडे एक 5 महिन्याचे बालक असून ते 2 लाखात विकण्यास तयार असल्याचे सांगत व्यवहार सुरू केला। मात्र ही प्रक्रिया पूर्ण न करता बेकायदेशीरपणे मुलं दत्तक घेणे योग्य नसल्याची कल्पना असलेल्या त्या कुटुंबाने या बेकायदा प्रक्रियेबाबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे तक्रार केली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित विभागाने कल्याण गुन्हे शाखेकडे तक्रार करत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त कडलक यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचला। यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनाच बनावट ग्राहक बनविण्यात आले। शनिवारी सकाळी या बनावट ग्राहकांनी सदर महिलेकडून 5 महिन्याच्या बालकाची 1,60,000 रुपये आणि 30,000 रुपये अशी 1,90,000 रुपये किमतीत खरेदी केली। आम्ही जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत माननीय आयुक्त साहेब तसेच नार्वेकर साहेब जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत आम्ही जानेवारीपासूनच या ठिकाणी दत्तक विधान प्रक्रिया जी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही पूर्ण कारवाई करत आहोत। जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काल रात्री फोन आल्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी ज्यावेळी दत्तक विधान बघितलं की दत्तक विधानाबाबत या प्रक्रिया सुरू होती आमची, तर त्यामध्ये एक मूल असं आढळलं की मानसी नावाची एक व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीकडे एक अज्ञात बालक आलं होतं आणि अज्ञात बालक आल्याकारणाने ती आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरचे गुन्हे शाखा विभाग आहे पोलीस यंत्रणेचा आणि आमचा महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत तिच्यासाठी आम्ही सापळा पूर्णपणे रचला आणि रचल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी तिला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडून आम्ही एक मूलसुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। सद्यस्थितीत ही पूर्णपणे कारवाई झालेली आहे, परंतु मला नागरिकांना हेच आवाहन करायचं आहे की कारा जी वेबसाईट आहे www.kara.gov.in वरती, तर या वेबसाईटवरती पूर्णपणे ॲडॉप्शनची प्रक्रिया पूर्णपणे चालू आहे, तर आपण सर्वांनी त्याच उद्देशाने कारावरती रजिस्ट्रेशन करूनच दत्तक मूल घ्यावं। संबंधित असे कुठल्याही प्रकारचं मूल आपण जर दत्तक घेताल तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि याची नागरिकांनी खरंच नोंद घ्यावी। या दरम्यान सदर महिलेसह या बालकाच्या आई वडिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर महिलेने यापूर्वी 2 ते 3 बालकांची विक्री केल्याची माहिती असून या प्रकरणी पोलीस चौकशी करीत आहे। जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संस्थात्मक संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी शिरसाट, क्षेत्रीय कार्यकर्ता कृष्णा मोरे यांनी पूर्ण केली। दरम्यान अशा कारवाईमुळे बेकायदेशीर मानवी तस्करीस निश्चितच आळा बसेल असा विश्वास रामकृष्ण शेट्टी यांनी व्यक्त केला आहे। ही महिला ही आमची एक संस्था होती, जननी आशीष म्हणून एक संस्था आहे, तर त्या ठिकाणी ही महिला 2018 पर्यंत कामाला होती आणि त्या ठिकाणी हिच्याकडे असे बरेच पॅरेंट्स आहेत त्याचा डेटा होता, तर ही महिला अशाच प्रकारे हिने 2 ते 3 मूल याच्या अगोदरसुद्धा दिलेले आहेत काही पालकांना अशी सुद्धा माहिती समोर येते। आता सद्यस्थितीत त्याबाबत चौकशी सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। बातमीपत्रात वेळ झाली आहे, इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।